कोणी स्वामींच्या वतीने परत स्वामीजींच्या वतीने पाटलांचा सत्कार होईल आणि प्रत्येक मनामध्ये हिमंतगाव ताकदीने सोबत उभा राहिलेला आहे बाबा. प्रत्येक वेळी हिमंतगावाने आम्हाला वादी मात्र नेहमीच सहकार्य केलेलं आहे आणि अरे बाबा 200 मध्ये म्हणलं त्याच्यावर 3000 प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे. चालू आहे साहेब किती दिवसापासून करत गाडी पंधरा दिवस काय साहेब थोडं म्हणते दोन महिन्याचा काही प्रकार नाही इलेक्शन जर त्याचा काय सांग खोटं बोलू नका म्हणा कुठं घुटले नाही बोल नाही आदेश आहे त्यांना राज्य सरकारचे आचारसंहिता सुद्धा नोंदी जर सापडल्या तर त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नोंदी सापडल्या सुद्धा तसे आदेश आहे पुऱ्या राज्यात काम चालू आहे बीडच्या अधिकाऱ्यांना काम येत आहे असं नाही जे नेहमी जे आदेश आहेत जे सूचना आहेत त्या पाळावं लागतात एक बंद कर दे परिस्थितीनं मराठ्यांना घेरून देऊ नका काय कारण नाही आचारसंहितेचा आणि समितीचा काय संबंध नाही समिती काम करते आचारसंहितेत आपण रक्त जाळून तिचे 2 महिने वाढवून घेतलेले समाजाचा लेकराचं कल्याण व्हावं म्हणून आणि ते 2 महिने जर ह्या आचारसंहितेचे वळायला गेले नोंदी कधी निघणार त्यामुळे त्यांना जाऊन विचारा पुन्हा अर्ज करा ज्यांच्या नोंदी सापडल्या ते परिवारातले सगळे लोक अर्ज करा वेळ वायाला घालू नका कारण ही संधी हिचं सोनं करत चंद्र सूर्यास्तपर्यंत हे आरक्षण हे उडणार नाही. गावची गाव आरक्षणात आता निघायला लागले ज्याच्या नोंदी नसत्या त्यांनी सबरजिस्टर तपासायला सुरुवात करा. सबरजिस्टर मध्ये फारसी भाषेत आता सापडायला लागले या आठवड्यात सबरजिस्टर मध्ये खूप नोंदी सापडायला लागल्या फारसी भाषेमध्ये येते आणि तहसीलदार याचा अध्यक्ष आहे कारण खूप दशकानंतर हे आरक्षण मिळाले समाजाच्या लेकराला. या आरक्षणाची वाट बघत बघत लाखो पोरं सुशिक्षित बेकार झाले सगळ्यांची आशा मावळी होती मराठ्यांना कधी आरक्षण मिळेल का नाही प्रत्येक जण परेशान झाला होता लढे मोठमोठाले झाले होते आरक्षण मात्र मिळत नव्हतं काय होत होतं कोणालाच मिळत नाही पण आरक्षण मात्र मराठ्यांना मिळत नव्हतं असं वाटायचं. आता खूप प्रचंड मोठा लढा झाला मराठ्यांना आरक्षण मिळत पुन्हा निराशा व्हायची मराठ्यांचं आरक्षण अभिषेक नाही तुमचं उघडले ते घ्या ते टिकतच नव्हतं सहज घेऊ नका आरक्षण विषयी बोलायला सोपं वाटतं आरक्षण साधा विषय नव्हता मग आता कसं काय करावं आपण मॅनेज नाही करूया ना विजयाच्या जवळ आलं हे काहीतरी करायचं त्यात मी सुद्धा सुटलो नव्हतो पण मी जरा एका टोक्याचा होतो म्हणून जमलं मला सरकार निवार माथ्या जमून देत हे इतकं बेकार लागलं म्हणजे निवार माथ्या जर कोणाचं ऐकत नाही मी त्यांच्या पैशाला बोललो ना पता आणि दोनच जागेवर त्या लोकांना बोलत होते फक्त पैसे आणि पद दोन्ही तुम्ही कोण जर मला म्हणलं दोन्ही मिळाले ते जर घेतलं असत पवित्र मंदिराच्या परिसरात बोलतोय मी शब्द माझ्या समाजाला कधीच आरक्षण मिळालं कधीच ज्या विद्यार्थी बनलो असतो लालशी बनलो असतो माझ्या समाजाच्या लेकराला कधीच आरक्षण मिळालं नसतं. तुम्हाला आठवड्यातलं सांगतो
या आठवड्यात फक्त एवढे एक आठवड्यात मला माहीत झालेलं तेवढं 11 पीएस झालेत आपले या आठवड्यात. जर मी स्वार्थी किंवा लालशी म्हणून असतो तुम्हाला हे कधीच बघायला मिळत नसत. काल दोन अंतरवलेल्या मुली आल्या होत्या, त्या कनिष्ठ झाल्या होत्या, प्रमाणपत्र निघालं. त्या दोनही मुलीची रँक बदलली, दोन्ही पी एस आय झाले. त्यांनी अंतरवाले जेवण सांगितलं आम्ही कनिष्ठ झालो होतो, उद्या त्याला पी एस आय म्हणून रुजू व्हायला लागलो. ही मुक्तार असा आपल्या वाशिमची एक मुलगी आहे, तिची 21वी रँक आली होती, तिचं प्रमाणपत्र निघालं. 4 दिवसात तिची रँक 21 वरून 2 वर आली. 21 रँक वरून 2 रँक वर आली. पहिल्यांदा 21 रँकला ती कुठेतरी मंडलाधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली. 2 रँक वर आली, देशात आयएस दर्जाचा अधिकारी बनला गेले. जर स्वार्थी धर्म असतो ते कधीच झालं नसत, कधीच. मी एवढ्या नशिबाने माझा समाज माझ्या एका केवळ एकजूट झाला आणि ही संपत्ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी. पेपर 2 दिवस राहील, 4 दिवस राहील, 5 वर्ष राहील, मला ते नकोच. आदर आम्हाला समाजाला आयुष्याचं मिळालं पाहिजे, जसं बाकीच्या लोकांचं घेऊन स्वतःच्या जातीने दिलं तसं. पण मला आमचंच पाहिजे होतो, लोकांचं नव्हतं घ्यायचं, कोणाचं काढून नव्हतं घ्यायचं. काही जणांनी दुसऱ्याच काढलं आपल्या स्वतःच्या खिशात झालं, आपल्याला तसं नव्हतं करायचं. आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, तुम्ही लय मोठ्या संख्येने जमलात म्हणून सांगा लागलो नाही, ते 5 मिनिटात पाहणार होत. आमच्या गाडीतच ठरलो होत. पुढं राहिले सतात गाव, कालची रात गेली, परवाची गेली, आज तरी लवकर गेलो होतो, गेलो घरी. आणि सगळे बघित होते बरं का, नगर पुसून आज लवकर जायचा अंदाज होता. म्हणले घरी जवळ भेट दिल्या, गाडी घातली, ते म्हणलं रस्ता रस्त्या वेळी इकडे उठला. जसे जसे पुढे गाव यायला लागले तसे तसे कार्यक्रम व्हायला कुशात झोपले गाडी. त्या ते म्हणले पाठचं म्हणाले अशा दोन रुपये होईल, कारण मी काय शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय थांबत नाही. आणि त्यांचं काय सूत्र जळवली, कारण त्यांचा 3रा दिवस तिसरी रात्र त्यांची कोणपजी ती मी कळत झालो पाठवलं कळून मला कळत पोचत. यांची लईच भजिती होती ना, एवढ्या वाजता टोटलं सांगायला सुरू करते. म्हणजे आपलं घ्या करून टाकतो याला कळा खाल्लं कस यांच्या बोलून घ्यायचं असेल लागेल यांचं सुरू झालं असं. मी या समाजासाठी रात्र देव करतो, कारण ही संधी सोडायची नाही. ही जर संधी सुटली पुढच्या 5-10 पिढ्या वाया जाणार. म्हणून माझं तुम्हाला एक विनंती की हे राजकारण कधी होते, जर राजकारण मध्ये आलं आणि तुम्ही जर स्वतःहून बरंच आणलं तुमच्या पक्षासाठी, तुमच्या नेत्यासाठी, काय पक्ष नेत्या तो मला माझ्याकडे एवढा पाहते मला तुमच्या मतात जेवण मोठे झाले ते आरक्षण देण्याची जबाबदारी कोणाची होती, किंवा तुम्ही दिलेल्या आमदाराच 70 वर्षात बोल बाबा आताचा द्या सोड, ही त्यांची जबाबदारी. आपल्या बाबजाने त्यांना निवडून तिथं पाठवलं, विधानसभेच्या पटलावर ते काम करते. मराठ्यांचं आरक्षण हे गणेशवाद जबाबदारी त्यांची. या देशात मराठाची एक जात अशी की त्याच्या शासकीय नोंदी अत्यापर ओबीसी आरक्षणात आहे. एकही जात देशात येते 57% आरक्षणात ओबीसी बोलण्याच्या माणसाला पाहिजे चालत होतो, या कोणचं दाखवा मला. एक नोंद
त्यांना ठेवले ओबीसीचा हिंदू देऊन मराठ्यांच्या 2400 वर्षापूर्वीच्या हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या. ओबीसी आरक्षण दाखल तुमचे कोणाचे कोणाचे नाही, मग तू कस काय आमचं देऊ नको. उलटच खेळ चालला ते म्हणजे तुम्ही आमचं देऊ नका. तो आमचा दाला काय तोय गाडी यांना आरक्षण मंडल कमिशननं फक्त एका सर्व्हेवर दिले. कोणत्याच जातीला मागास सिद्ध केलेलं नाही, कारण कायदा सांगतो मागास सिद्ध जात असल्याशिवाय ओबीसी आरक्षणात जाता येत नाही. मंडल कमिशन मंडल कमिशननं एकही जात मागास सिद्ध केलेलं. मंडल कमिशनला दुसरं सांगितलं होतं जनगणना करा. मंडल कमिशनने जनगणना बी नाही केली. 1931 इंग्रजाची जनगणना होऊन गेली त्यांनी. तेच अहवाल बनवला युपी सिंग सरकार पुढे ठेवला आणि त्याच्यावर त्यांना 14% आरक्षण लागू केलं. ते 4 वर्षात 30% झालं. तुम्हाला नाही करायचं, तुम्ही नुसते काम करा आणि पोर शिका असोसिएशन बेटा झाले म्हणायचं आरक्षण नाही. एवढंच बोललं जा खोल घरात शिवत नका, बटवा करून टाका. तुम्ही बटवा केला आमचं, आम्ही जे तुम्ही पोर आहेत ना तुम्ही बारीक ध्यान नाही दिलं. कसल्या पदग्यावर विश्वास ठेवला तुम्ही, जे भंगार भंगार होते त्यांना मोठं करून ठेवलं आणि आमचे मुडदे पडायची वेळ आली. 14% आरक्षण देत फक्त 90-90 सगळ्यांना आरक्षण 30% झालं. कायदा काय सांगतो, लोकसंख्येच्या प्रमाणात 50% आरक्षण द्यायचं. 100% लोकसंख्या असेल तर 50%. लोकसंख्या मंडळाने किती केली, 28% ओबीसीची देशात आरक्षण किती दिलं, 14%. 90 चारच वर्षात ते आरक्षण 30% झालं, म्हणजे लोकसंख्या किती झाली, 7%. आता मला सांगा, समजा मी वांगीचा रहिवासी, समजा बरं का, नाही तर लागायचं शिवाकाली माझ्या लागले माझा एस आय टी ते म्हणते वांगेश्वर आहे आई का. समजा मी या गावचा रहिवासी, 90 मी त्या सरपंचाकडे गेलो आणि सरपंचाला सांगितलं माझे 4 सदस्य एवढे ग्रामपंचायतला नोंद करून घे. त्यांनी घेतली. परत 4 वर्षाला 94 मी ग्रामपंचायत मध्ये गेलो. 4 वर्ष सरपंच दिवस होता. त्याला म्हणलं भाऊ माझ्या घरात 60 सदस्य याची नोंद घे. मी काय फॅक्टरी टाकली का, 4 वर्षात 60 सदस्य झाले कसे, यांची 90-28% 14% आरक्षण, 4 वर्षात यांची लोकसंख्या 60% झाली आणि तुमच्या वेळेला हे 16% आरक्षण गेलं, काही केलं नाही कोणी. ते आरक्षण आपलं होतं, तेही गेलं जाऊ दे. आता शासकीय नोंदी सापडल्या तरी ते म्हणतात आमचं जेवण दमले होत्या. आता नाही माघार म्हणायची, म्हणजे ओढी करावायची मला भेडायची. मलाच नाही इथून पाठीमागच्या बहुतेक असा अंदाज आपण लावायचा, जे जे उमेदवारी झाली त्यांना असं समज वाटते दमले होत्या बाबा मग होती लब्या काय येते त्याचे नादून गुलाबू गेले मोठे बहुतेक यांना भीती दाखवायची असा अंदाज आहे. कारण मला जेवढ्या भावांना आठ महिन्यात त्याच्यावर मी तुम्ही पाठीमागचा अंदाज लावलाय. काही पण करायचं म्हणलं आंदोलन थांबवायचं पण ओबीसी पण आरक्षण मागायचं नाही म्हणलं मी तिथूनच मागत असतो. ते म्हणले नोंदीच नाही म्हणलं सापडायला सुरुवात करा. नेमली बस नेमली ती बनशील दे समिती, तिला अगोदर 1 महिन्यात काम करायला लावलं थोडे निघाले. मला वाटतं आपल्या काहीतरी 2-5 हजार निघाले तुम्हाला थोडे. मग आणखीन शेवटा महाराष्ट्रात मग तो आकडा आज 57 लाखावर गेलाय. इतक्या म्हणजे